आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी झी टीव्हीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये शनयाचा रिवेंज गेम सुरू आहे. राधिकाला कुठे आणि कसं खाली पाडायचं यासाठी ती मागे राहत नाहीये आणि आता सोसायटीच्या गणपती उत्सवात देखील राधिकाच्या विरोधात शनया अशी झुंपणार आहे. पण त्याआधी पाहूया या मालिकेच्या मागील भागात नेमकं काय झालं. वसंतरावांना जेव्हा कळतं की आई शनया आणि गुरुच्या घरी पूजेला गेलेले असतात तेव्हा ते आईला घराबाहेर काढायला निघतात. ते पाहून गुरु शनयाला म्हणतो की अशी छोटी मोठी खेळी खेळण्यापेक्षा तू राधिकाची कंपनी ताब्यात घेण्याचा विचार का नाही करत. शनया गुरुच्या बोलण्यात येते आणि राधिकाची कंपनी टेक ओव्हर करण्याची स्वप्न पाहू लागते. आई राधिकाला सांगते की शनयाच्या घरी ती देवासमोर हात जोडायला गेली होती, बाकी तिचा कोणताही उद्देश नव्हता. राधिका वसंतरावांना समजावते की आईची यात काहीच चूक नाहीये, त्यांच्या भोळे पणाचा फायदा शनया आणि गुरु घेत आहेत. सोसायटीमध्ये गणपती उत्सवानिमित्त मीटिंग असते. राधिका सर्वांना सांगते की या उत्सवादरम्यान जमा झालेली रक्कम आपण पूरग्रस्तांना देऊया, पण सोसायटीमधील तरुण मंडळीला राधिकाचा हा निर्णय मान्य नसतो. तितक्यात शनया तिथे येते आणि त्या तरुणांच्या बाजूने उभी राहते. त्यामुळे राधिका विरोधात शनया अशी झुंपणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.